Jayanti Punachinaika.
himacha giant diwani sanga giant kuna chinaika himacha giant diwani sanga giant kuna chinaika ¡Gracias!
la tata tata tia gorea locana pusar maza imrau hota tata tia gorea locana pusar maza imrau hota tata ترجمة
ಕಾಶಿ ರಮಾ ಪಾಹಿ ವಾಟಿ ಕದಿಯೇ ತಿಲಗ ವಿದ್ವಾನ ಕದಿಯೇ ತಿಲಗ ವಿದ್ವಾನ್ ಕೇವಿ ಧ್ಯಾನ ರಮಾಯಿ सागर हिमाचल की प्रेरणा ओ कंथरूप झाल्या आता रमा तुझा भावना हशी एक होती सागर हिमाचल की प्रेरणा नव इतिहासाचे एक पान रमाई ती सामर्थ्याची खान गुणवान रमाई ती माझा पंचप्राण शिलवान रमाई खेळी कुंकाची जाण खेळी कुंकाची जाण धनवान रमाई
हमारे हम पे देखो राज कर रहे हैं दुश्मन हमारे हम पे देखो राज कर रहे हैं आपस में भिन्न के बेटे देखो आज लड़ रहे हैं आपस में भिन्न के बेटे देखो आज लड़ रहे Thank you.
دشمن ہمارے ہم پہ دیکھو راج کر رہے ہیں ولي واتر بن منو جيا بلاني بن منو جيا بلاني
पिशाची लावली वाट पिशाची लावली वाट पैमानांचा गाव संतो राजू अगाऊन या पैमानांचा गाव संतो राजू अगाऊन हे पैमान झाले हरामी साले मी मात खाऊन अरे हे पैमान झाले हरामी साले मी मात खाऊन हित घडू दे रे नाही तर मना
कुटवर मजा तू करशील ए कुटवर मजा तू करशील अरे कुटवर मजा तू करशील निष्ठावंत तू ठरणार परी सुयोगाचा निष्ठावंत तू ठरणार परिसु योगाचा शेळी होऊनी जगू नको रे पिल्ला वाघाचा शेळी होऊनी जगू नको रे पिल्ला वाघाचा जाऊ ना वैराचा कुरणा मध्ये तू तरशील ए जाऊ ना वैराचा कुरणा मध्ये तू तरशील एक कुटवर मजा तू करशील कुटवर मजा तू करशील ए कुटवर मजा तू करशील अरे कुटवर मजा तू करशील घर बापाच तोडून वैराच्या माग फिरशील घर बापाच तोडून वैराच्या माग फिरशील कुटवर मजा तू करशील कुटवर मजा तू करशील कुटवर मजा तू करशील वेडा कुटवर मजा तू करशील कुटवर मजा तू करशील सांगना कुटवर मजा तू करशील कुटवर मजा तू करशील ए कुटवर मजा तू करशील माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात घेऊन झोळी परंपरेनं लिहिलं होत शूद्र तुझ्या रवाळी हिम रोखड्या उभा टाकला हिम रोखड्या उभा टाकला परंपरेचा नाद अर परंपरेचा नाद माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात विषमतेचा नष्ट केला भीमाने दबदबा म्हणून तुझला ताट मानेन जगण्याची ही मुभा विसरून जाऊ नको जुना तो अरे विसरून जाऊ नको जुना तो इतिहास तू वाच अरे इतिहास तू वाच माझ्या भीमा आज तुझी तुपात वोट पात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात वोट पात
बारी घर ली जाची जगत अवघ्या भारी जगत अवघ्या भारी कोणे नाही भीमा सारखा महान क्रांतिकारी महान क्रांतिकारी सांग जगाला ठोकून छाती सांग जगाला ठोकून छाती सुयोग आहे हात अर सुयोग आहे हात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात बोट पात 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 स्वतःला पण भर मिळत नव्हता स्वतःला पण भर मिळत नव्हता रूढीचा होता जात रूढीचा होता जात माझ्या भीमा मुळर आज तुझी तुपात बोट पात 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 माझ्या भीमा मुळर आज भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्लंडच्या स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या लायब्ररीमध्ये तासनतास अभ्यास करीत बसायचे मधल्या सुट्टीत विद्यार्थी बाहेर जेवायला जायचे पण बाबासाहेबांजवळ पुरेसे पैसे नसायचे व पुस्तके विकत घेऊन घरी अभ्यास करणे हे शक्य नसायचे त्यामुळे मधल्या सुट्टीचा काळ सुद्धा वाया जाऊ नये म्हणून बाबासाहेब ग्रंथालयामध्येच पुस्तक वाचत बसायचे त्या लायब्ररीचा नियम असा होता की या लायब्ररीमध्ये कुणीही खाद्यपेय आणू नये अन्यथा शिक्षा होणार एकदा असेच बाबासाहेब लायब्ररीमध्ये पुस्तक वाचत बसलेले असताना त्यांना कडाक्याची भूक लागते बाबासाहेब हळूच कोटाच्या खिशात हात घालतात आणि एक ब्रेडचा तुकडा तोंडात टाकून खायला सुरुवात करतात तेवढ्यात ग्रंथपालाचे बाबासाहेबांवर लक्ष जाते ग्रंथपाल बाबासाहेबांवर रागावून म्हणतात मिस्टर आंबेडकर तुम्हाला आमच्या लायब्ररीचा नियम माहीत नाही का तुम्ही आमचा नियम तोडलात म्हणून आत्ताच्या आत्ता तुम्हाला या लायब्ररीची सदस्यता नाकारण्यात येते या लायब्ररीमध्ये परत कधी येऊ नका हे ऐकून बाबासाहेबांना गहिवरून येते बाबासाहेबांच्या डोळ्यात पाणी येते मग बाबासाहेब त्या ग्रंथपालाची विनवणी करू लागतात बाबासाहेब म्हणतात साहेब मी फार गरीब आहे माझी परिस्थिती पुस्तकं विकत घेण्याची नाही व बाहेर जाऊन जेवायची सुद्धा नाही साहेब साहेब मला खूप शिकायचे आहे पुस्तकाशिवाय मला माझ्या जीवनात दुसरा मार्ग नाही मी उद्यापासून साहेब ब्रेड काय पण पाण्याचा घोट सुद्धा घेणार नाही मला या लायब्ररी पासून आणि पुस्तकापासून मला दूर करू नका साहेब हे ऐकून ग्रंथपाल साहेबांनाही गहिवरून येते आणि ग्रंथपाल म्हणतात मिस्टर आंबेडकर मी जगात धनाचे तसेच अनेक गोष्टीचे वेडे बघितले पण पुस्तकाचा असा प्रेमी मी पहिल्यांदा पाहतोय मिस्टर आंबेडकर मला तुमच्यावर अभिमान आहे पण मला तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल तेव्हा ते ग्रंथपाल बाबासाहेबांना काय शिक्षा देतात ते सदर माझे गुरुवर्य कविवर्य सागर पवार यांच्या गीतातून ऐका Thank you.
हाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही हाणार नाही प्रेडी ते मी देतो तुम्हाला ग्वाही क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा समाजाची गुलामीतून सुटका करायची असेल तर पुस्तकाशिवाय दुसरा मार्ग नाही. ज्या महामानवाला संपूर्ण जगाने विद्वान नंबर वन म्हणून घोषित करावं त्या महामानवाला फक्त तुमच्या आमच्या उद्धारासाठी हाल अपेष्टा मान अपमान सहन करावा लागला अथांग त्याग सहन करावा लागला. अरे पोटच्या मुलांपेक्षाही पुस्तकाला व समाजाला जीव लावला. बाबासाहेबांना माहीत होतं की हे पुस्तकच माझा व माझ्या समाजाचा उद्धार करू शकेल. बाबासाहेबांनी कठोर परिश्रमातून या देशाचा अमानवीय इतिहास बदलून टाकला. पण त्यासाठी बाबासाहेबांना अरे प्रेतचा तुकडा खाऊन जगावं लागलं. बाबासाहेबांना
ब्रेड का तुकड़ा खाऊन जगाव लागल तर इकडे माझ्या रमा मातेला अरे शेण गौरावे तून शिळा तुकड्यावर व फाटक्या लुगड्यावर जगावे लागले. आज आज माझी कितीही गरीब माता भगिनी असली तरी अंगावर 1500 चा लुगड आणि 5-10 हजाराचे सोने असणे विशेष नाही. अरे पण बॅरिस्टराची पत्नी असलेली माझी रमा माता आयुष्यभर तत्रा ठिकाणी फाटलेलं लुगड अंगावर असावं आणि गळ्यात एक साधा फुटका मणी नसावा. केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी, केवळ तुमच्या आमच्या उद्धारासाठी. नाही ब्रेड इथे मी देतो तुम्हाला ग्वाही. खाणार नाही ब्रेड इथे मी देतो तुम्हाला ग्वाही. क्षमा करा ग्रंथपाल क्षमा करा. ग्रंथपालचे असे अचानक ग्रंथपालचे असे अचानक शब्द आले कानावर. उद्यापासून तुझे ही जेवण आणीन मी आंबेडकर. उद्रेक हा मनातील घडवी तो क्रांती मोठी. मोजावी लागते पण आमच्यातली कसोटी. असतात अर्थ शून्य नसतात स्वाभिमानी. लाचार लोक सागर जे जगतात भाकरी साठी. वर्णाचा नुरेणू म्हणतात छोटा आहे. भौतिक वातावरणी शक्तीचा साठा आहे. तैसी ही विद्या माझी करण्या उभी कसोटी. स्वाभिमान माझ्यासाठी भाकरी पेक्षाही मोठा आहे. हा दाखला ठरावा बलवंतिया जगासाठी. बसविली सावलीला आजही लेकर कोटी. आश्चर्य वाटे सागर सांगावया तुम्हाला. अरे गर्भिमाने बांधले तेही पुस्तकासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकावर अतिशय प्रेम होते. त्यांचं जीवन म्हणजे पुस्तक. आणि म्हणूनच त्यांनी राजगृहाच्या पहिल्या मजल्यावर 25,000 पुस्तकासाठी स्वतंत्र खोली रचना तयार केली. 25,000 ग्रंथाची त्यावेळची अंदाजे किंमत 5,00,000 असावी. आणि आजची किंमत त्याचा तुम्हीच हिशोब लावा. त्यावेळेस राजकारणाची 3,000,
इतिहासाची 2600 कायदा व्यवस्थेची 5000 धर्मशास्त्राची 2000 चारित्र महापुरुषाचे 1200 साहित्य अन्य 1300 अर्थशास्त्र 1100 तत्वशास्त्र 600 युद्धशास्त्र 300 आणि जगबाह्य विषय 7900 अशी एकूण 25000 पुस्तकासाठी स्वतंत्र खोली रत्न तयार करणारे आणि पुस्तकावर इतकं प्रेम करणारे माझे बाबासाहेब आंबेडकर या गीताच्या शेवटी सागर पवार काय लिहितात बघा. ग्रंथपालचे असे अचानक ग्रंथपालचे असे अचानक शब्द आले कानावर उद्यापासून तुझे ही जीवनाने खाणार नाही प्रेरित मी देतो तुम्हाला ग्वाही.